गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज आपण पाहणार आहोत एक कविता जिचं नाव आहे दोन दिवस। कवी आहेत नारायण सुर्वे, जन्म 1926 ते मृत्यू 2010। प्रतिषेध कवी, प्रतिषेध कवी म्हणजे कवींना फार यश प्राप्त झालेलं आहे। ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी अनेक कविता संग्रह कवींचे प्रसिद्ध आहेत। स्वतःच्या प्रकृतीशी जुळवणारी, म्हणजे आपली प्रकृती कशी आहे आणि त्याच्याशी कसं साम्य दाखवत आहे, निवेदनात्मक एखाद्याला निवेदन करणे, संवादाचा वापर प्रभावीपणे करणे, संवाद म्हणजे दोघांमध्ये झालेले बोलचालपणा, त्याचा वापर ते कवितेत कशाप्रकारे करतात, बोलीभाषेशी जवळीक असणारी म्हणजे आपली जी मातृभाषा आहे त्याच्याशी जवळ असणारं किंवा आपुलकीचं वाटणारं, गद्याच्या अंगाने जाणणारी विशिष्ट शैली आणि गद्याच्या अंगाने म्हणजेच कवितेच्या स्वरूपात त्यांची जी शैली आहे ती त्यांनी स्वतः निर्माण केलेली आहे। कामगार जीवनातील सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थायी असतात। जे कामगार लोक आहेत, जे कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत की जे दिवसभर राबतात, कष्ट करतात, त्यांच्यापासून जी काही प्रेरणा मिळते आणि ते त्यांच्या कवितेला प्रेरणा त्यांच्या कवितेची असते। माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता ही साकारलेली आहे आणि माणसावरील त्यांची जी श्रद्धा आहे, त्यांचं जे प्रेम आहे, त्यांचा जो जिव्हाळा आहे, त्यातनं त्यांनी ही कविता साकारलेली आहे। या कवितेतून दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्रण त्यांनी रेखाटलेलं आहे। म्हणजे सत्यचित्रण त्यांनी सांगितलं आहे की त्यांचे कशाप्रकारचे दोन दिवस सुख येतील बा या गोष्टीने वाट पाहण्यात गेले आणि दोन दिवस त्यांचे जर काय गेले, सुख आलं नाही म्हणून दुःखात गेले। आणि त्याचप्रमाणे त्यांनी उपमा दिली आहे की भाकरीच्या चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे। जीवनातील जे सत्य आहे ते असं आहे की चंद्राच्या आकाराची जितकी भाकर आपल्या पोटाला असते किंवा आपल्या पोटाला लागते जीवन जगण्यासाठी, तर ते शोधण्यात त्यांनी आपलं अख्खं आयुष्य, संपूर्ण जीवन आपलं नष्ट होऊन जाते, बर्बाद होते असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। पण हेच सत्य मांडताना त्यांनी एक गोष्ट अजून इथे मेन्शन केली आहे, ती म्हणजे की शाळेत, याच जीवनाच्या शाळेत जेव्हा जीवन जगत असताना, त्यांना जीवनाला शाळा म्हटली आहे आणि जीवन जगत असताना याच शाळेत दुःख येत असले तरीसुद्धा ते पेलायचे कसे, ते सहन कसे करायचे आणि त्यातनं मार्ग काढून जीवन परत पुन्हा निरंतर कसं जगत राहायचं, हे त्यांनी या कवितेत सुचविलेलं आहे। पहा कवी काय म्हणत आहेत, कवी म्हणत आहेत दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे। कवी नारायण सुर्वे एकंदरीत त्यांचा जीवन जो प्रवास होता तो अत्यंत कडतर होता, संघर्षमय होता आणि त्यात कवी काय सांगत आहेत की ते रोज उद्याच्या दिवसाची वाट पाहायचे की उद्याचा दिवस उजाळेल आणि तो आशावादी म्हणून ते वाट पाहायचे। पण कवी ते सांगत आहेत की त्यांचे या आशावादी जीवनात किंवा आशावाद ठेवून जेव्हा ते समोरच्या दिवसाची वाट पाहायचे, ते सांगतात की उद्याचा दिवस चांगली जाईल असे जेव्हा ते पाहायचे आणि तो चांगला गेला नाही की नक्कीच त्यांना दुःख यायचं, म्हणून ते म्हणतात की दोन दिवस वाट पाहण्यात गेले आणि दोन दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे। आणि मी आता काय करतो तर माझ्या जीवनाचा हिशोब करत आहे की माझ्या डोक्यावर किती दिवस उरलेले आहेत, माझ्या जीवनाचे अजून किती दिवस शिल्लक राहिलेले आहेत, मी त्याचा हिशोब करत आहे, त्याची गुणाबेरीज करतो आहे। शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली। कवी जीवन जगत असताना सांगतात की अवतीभोवती अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या हव्या हव्याशा वाटत होत्या, की जे माझ्या जीवनात आनंद द्यायला आनंद देणार होत्या, परंतु त्यांचे त्यांना दुसरी एक चिंता होती ती भुकेच्या तीव्रतेची। त्यांनी ज्या काही हव्या हव्याशा गोष्टी वाटल्या त्यांनी म्हटलं की त्यांनी चंद्राला उपमा दिली आहे, चंद्र जितका सुंदर असतो जितकी रात्र धुंद असते, छान तारे फुललेले असतात, ते सर्वांना हवं हवं असं वाटतं, तरी पण त्याची ती सुंदरता त्यांना न घेता त्यांना उद्याच्या दुसऱ्याच्या दिवसाची जे काही काळजी होती ते इथे त्यांनी सांगितले आहे। म्हणून ते म्हणतात की चंद्राच्या सौंदर्याचा आस्वाद जरी ते घेऊ शकले नाही, पण पोट्याच्या भाकरीचा चंद्र मिळवण्यासाठी मात्र त्यांचं संपूर्ण आयुष्य हे बर्बाद झालं, नष्ट झालं। हे ह्यात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी मान उंचावलेली कधी कलम झालेले पाहिले। कवी म्हणत आहेत की माझे जे हात आहेत ते सर्वस्वी आहे, मी या हाताने काहीही करू शकतो, परंतु या हाताच्या साह्याने मी अनेक चांगल्या गोष्टी करू शकलो असतो,
पण नेहमीच त्यांना असं वाटत होतं की त्यांचे हात हे गरिबीत अडकलेले होते आणि गरिबीत दारिद्र्यात अडकलेले असल्यामुळे दारिद्र्यात गुंतलेले असल्यामुळे त्यांची मान कधीच उंचावलेली असं त्यांना कधीच वाटलं नाही, कधी ते मान उंचावू शकले नाही। म्हणजेच काहीतरी करण्याची नवीन बरी मनात इच्छा असली तरी पण त्यांना असं वाटत होतं की ती इच्छा मात्र फक्त इच्छाच राहिली, ती मनात फक्त निर्माण झाली, पण सभोवतालची परिस्थिती अशी होती, वास्तव जीवन असं होतं की ते फक्त वास्तव जीवन त्यांचे हात जे आहेत किंवा त्यांच्या मनातली जी इच्छा आहे ते कुठेतरी छाटून टाकण्याचा, नष्ट करण्याचा काय करत होती तर प्रयत्न करत होती। त्यांच्या सर्व इच्छा आहेत, आशा आहेत, उमेदी आहेत त्या संपून जायच्या। हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रू मित्र होऊन सहायास धावून आले। कवी ते नारायण सुर्वे काय सांगत आहेत तर कवी सांगत आहेत की आपल्या जीवनात सतत हालअपेष्टा, अपमान, उपेक्षा यांचा सतत त्यांना सामना करावा लागला। अशा या जीवनसंघर्षातून जात असताना कधी कधी त्यांना खूप रडावेसेही वाटले, त्यांनी खूप मन घट्ट केलं आणि अश्रू डोळ्यातच वाळवून घेतले पण कधी ते बाहेर पडू दिले नाही। परंतु पण कधी कधी असेही प्रसंग आले की अश्रू डोळ्यात थांबले नाहीत आणि ते बाहेर पडले, आणि ते बाहेरही पडले तरी पण लेखक त्यांना काय म्हणत आहे त्या अश्रूंना, परंतु ते माझ्या मित्रासारखे माझ्या मदतीला धावून आले। म्हणजेच काय तर प्रसंगी आपल्या मनातले जे दुःख होते ते इतरांपाशी व्यक्त न करता त्यांनी ते मनसोक्त रडले आणि तेच दुःख त्यांना, तेच अश्रू त्यांना आसरा देऊन गेलेत, आणि एकंदरीत तेच आसरा देऊन जात असताना त्यांना असं वाटलं की त्यांना ते अश्रू मित्राचा आसरा देत आहेत। जेव्हा आपण एखाद्यापाशी किंवा एखाद्याजवळ आपण जेव्हा मन हलकं करतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं, एक मनाला समाधान मिळतं, म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांनी त्याच व्यक्तीची, त्याच मित्राची उपमा त्यांनी आपल्या अश्रूंना दिली। त्यांच्या दुःखात त्यांच्या अश्रू त्यांच्या सोबत होते, एखाद्या मित्राप्रमाणे ते साथ देत होते। दुनियेचा विचार हरघडी केला असा जगमय झालो, दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो। कवी म्हणत आहेत नारायण सुर्वे की जिथे राहत होतो त्याच्या आजूबाजूला सगळीकडे गोर गरिबांची मुले होती, वस्ती होती, सगळ्यांचे जीवनच हालअपेष्टांचे होते, कष्टकऱ्यांचे होते, दुःखमय होते। आजूबाजूला समाज बांधवांचे दुःख मी जेव्हा पाहत होतो तेव्हा ते पाहावे ना, त्यांना ते दुःख पाहून होत नव्हतं। स्वतः दुःखी कष्टी असूनही लेखकांनी नेहमीच इतर लोकांचा काय केला तर विचार केला, त्यांच्या दुःखांचा विचार केला। प्रत्येक क्षणी ते दुनियेचा विचार करत गेले, मान अपमान बरे वाईट सुख दुःख सगळं सगळं पचवून ते जगाशी काय झाले तर एकरूप झाले, आणि जग कसं चालतंय त्याच्याशी ते आपलं जीवन जगू लागले। जगाच्या या शाळेत दुःख सहन कसं करायचं, दुःखावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने उभं कसं राहायचं आणि त्या जीवनाला समोर कसं जायचं हे ते इथे शिकलेत। हसत हसत कसे जगायचे हे याच शाळेत, याच जगाच्या शाळेत त्यांना शिकविले। म्हणजेच या जगानेच त्यांना दुःखही दिले आणि या जगानेच त्यांना दुःख विसरून आनंदाने कसे जगायचे आणि समोर कसं चालायचं हेही याच शाळेत त्यांना, जीवनाच्या याच शाळेत त्यांना शिकले। झोतबट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले, दोन दिवस वाट पाहण्यात गेले आणि दोन दुःखात गेले। कवी सांगत आहेत की कधी परडच्या चाळीत वाढले, कमालीचे दारिद्र्य होते, अपरंपार कबाड कष्ट होतं, दुःख होतं, जगण्यासाठी फार संघर्ष होता, परंतु कवी म्हणत आहेत की इतकं असताना फार चांगलं आपल्या आयुष्याला स्वतःला चांगलं शिकून घेतलं, म्हणजे चांगलं मजबूत करून घेतलं। म्हणून कवी म्हणतो की एखाद्या भट्टीत ज्याप्रमाणे आपण पोलादाला जसे तापवतो ते तापून निघते, त्याचप्रमाणे या दुनियेच्या दहा कशा अनुभवातनं, त्यांच्या अनुभवातनं, दुःखातनं, कष्टातनं, या कबाड कष्टातनं त्यांचे दोन दिवस जे होते ते जगण्याच्या नव्या उमेदीने गेले, ते वाट पाहण्यात गेले, आणि दोन दिवस जे होते त्यांचे ते दुःखात गेले। जणू दुःखादुःखानंच काय केलं तर ते विसरून गेले आणि जीवन काय केलं तर जगत राहिले।